नमस्कार मंडळी, कृषी कल्याणच्या ग्लोबल कनेक्ट या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. विदर्भात शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आता थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चालला आहे. कशामुळं, कोणामुळं? अर्थातच सियान ॲग्रोटेकमुळं. बघायचं आहे, बघा तर त्यांची ही यशोगाथा. रणरणत्या उन्हात, कडाक्याच्या थंडीत आणि मुसळधार पावसात हाडाची काड करून राबणाऱ्या शेतकऱ्याला शेवटी समाधान कशात मिळतं तर त्याच्या शेतमालाला मिळालेल्या योग्य भावातच. सतत निरंतर काळ्या आईची सेवा करणाऱ्या जगाच्या या पोशिंद्यानं पिकवलेल्या दर्जेदार पिकाला जर दारोदार जाऊन फटकंती केल्यानंतरही दर मात्र निकृष्टच मिळाले तर पदरी निराशा पडणार नाही का? परंतु नैराश्याच्या गर्तेतून या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आणि आमच्या काळ्या आईच्या उदरातून निघालेल्या दर्जेदार उत्पादनांना देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर इतरही देशांमध्ये बाजारपेठ मिळावी म्हणून धडपडतोय विदर्भातील एक समूह, सियान ॲग्रोटेक. महाराष्ट्राच्या उपराजधानी लगत असलेल्या वर्धा जिल्ह्यात निसर्गरम्य परिसरात डौलानं उभ्या असलेल्या सियान ॲग्रोटेकचा हा प्रकल्प म्हणजे भाजीपाला, फळं, फुलं उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनीच ठरलाय. पालक, मेथी, टोमॅटो, भेंडी, कारली, बटाटी, काशीफळ, कोबी, मिरची यासारख्या पालेभाज्या आणि फळभाज्यांसह संत्रा, आंबा, सीताफळ, चिकू आदी फळं देखील सियान ॲग्रोकडून खरेदी केली जातात. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन भारताबाहेरील देशात पाठवली जातात. शेतकऱ्यांशी याकरता विशेष करार करून दर निश्चित केले जातात, त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतमालाच्या विक्रीबाबत निश्चिंत राहतो. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांचा समूह देखील काम करतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या भाज्यांना आणि फळांना मागणी आहे, शेतकऱ्यांना परवडू शकेल आणि योग्य प्रक्रिया करून निर्यात करता येईल अशा फळं, भाजीपाला किंवा शेतमालाच्या लागवडीसाठी नियोजन केलं जातं. मागणीनुसार शेतकऱ्यांना त्या त्या भाज्यांच्या पिकाची लागवड करण्याबाबत सुचवलं जातं. या करारानुसार कोणता भाजीपाला कोणत्या शेतकऱ्यांना लावायचा हे ठरवून त्यानुसार वेळापत्रक निश्चित केलं जातं आणि हा भाजीपाला किंवा फळपिके ठरल्यानुसार विकत घेतली जातात. पुढे ह्या भाज्यांवर योग्य प्रक्रिया, उत्कृष्ट पॅकिंग केल्यानंतर दुबई, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, मस्कत यासारख्या आखाती देशात किंवा मागणीनुसार इतरत्र पाठवण्यात येतात. भारतातील ताज्या भाजीपाल्याला या देशात चांगलीच मागणी असून शेतातून आणलेला हा भाजीपाला ताजा आणि टिकवून ठेवण्याची उत्तम सोय सियान ॲग्रोटेक या विदर्भातील कंपनीकडे आहे हे अभिमानानं सांगता येईल.